महिला बाल कल्याण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सॅम मॅम विशेष धडक मोहीम सुरू आहे. या अंतर्गत वाळूज अंगणवाडी क्रमांक 12 येथे डॉक्टरांकडून 64 बालकांची तपासणी मंगळवार रोजी करण्यात आली आहे. यात तीव्र कुपोषित बालकात 1 तर मध्यम कुपोषित बालकात 5 बालके आढळून आली आहेत. सॅम मॅम विशेष धडक मोहीम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी RBSK डॉक्टर शिवाजी म्हस्के यांनी काम पाहिले. यावेळी तपासणीत बालकांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत बालकांचे वजन उंची तपासण्यात आले. बालकांच्या पालकांना पोषक आहार, व्यक्तिगत स्वच्छता, परिसर स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच किरकोळ आजारी बालकांवर औषधोपचार करण्यात आले. यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका PR परदेशी, परिचारिका सपना पाटील, औषध निर्माता रुबिया देशमुख, आशा सेविका इरफाना शेख, अंगणवाडी सेविका मंगल साबळे तसेच अंगणवाडी मदतनीस यांचे सहकार्य लाभले. आढळून आलेल्या तीव्र कुपोषित बालक, मध्यम कुपोषित बालक यांना औषधोपचार करण्यात येणार असल्याचे डॉक्टर शिवाजी म्हस्के यांनी सांगितले. चंद्रकांत चाबुकसार, AIN न्यूज, वाळूज महानगर. नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी म्हस्के, वैद्यकीय अधिकारी RBSK. सध्या आपल्या वाळूज परिसरामध्ये सॅम मॅम धडक मोहीम जी जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभाग यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे ही सध्या सॅम मॅम धडक मोहीम सुरू आहे. आणि ह्या मोहिमेअंतर्गत मी सध्या अंगणवाडी वाळूज या 12 नंबर ह्या अंगणवाडीमध्ये आपली ही तपासणी सध्या सुरू आहे. यामध्ये 72 मुलांपैकी सध्या 64 मुलं यांची आपण सखोल आरोग्य तपासणी तसेच त्यांचं वजन उंची घेतलेली आहे. आणि ह्या तपासणीदरम्यान आम्हाला ह्या अंगणवाडीवर 1 सॅम बालक तसेच 5 मॅम बालक आढळून आलेले आहे. आणि सदरील मुलांवर पुढे उपचार करण्यात येणार. आणि काही संदर्भित मुलं असतील तर त्यांच्यावर देखील आपल्या शासकीय योजनेतून त्यांना त्या गोष्टीचा लाभ देण्यात येईल.